आयतारची एक बरी कविता बरयल्या, ती तुमकां हांव वाचून दाखयता. कवितेचें नांव जावन आसा 40 लाखाचे लाडू आनी 16,000 खड्डे. कसले आरामीक आसताचे रे तुमी, मेल्ल्या मड्याचेर सुद्दां केले पयशे तुमी. एका वाटेन लोक कोविडान मरताले, दुसऱ्या वाटेन वेंटिलेटराचे कारनामे भायर सरताले ह्या असेंब्लीन विजयाचेर भार येयलो. कितल्याशे जाणांक घाम काडलो, त्याचे प्रश्न आयकून सीएम सुद्दां गडबडलो. आपणाचेर उलयना म्हणून विश्वजीत खूश जालो मदींच उठलो आनी सीएम जावपाची तयारी करपाक दिल्ली गेलो. हजार हजार कोटीचे दिल्लीसून रीण काडले, डॅव्हलपमेंटाच्या नांवान आमकां फटयले. एका पावसान डॅव्हलपमेंट कोसळ्ळे हजार हजार कोटी खंय गेले म्हणून विचारले लोकांनी विचारले, जाल्यार कोणीतरी दोडा मार्गाचेर जमिनी घेतले म्हणून कळ्ळे वर्सा वर्सा डांबर घालतात, पावसान ते व्हांवून वयता, सगळीकडे खड्डेच खड्डे पडटा. खड्डे भरपाक जेट पॅचर म्हणून मशीन म्हणून हाडटात 2 वर्सांनी कळटा एक खड्डो भरपाक 16,000 रुपये पडटात आणि आम्ही लोक पिशे कसे FB आणि व्हॉट्सअपाचेर कमेंट मारून मजा करतात. सिरियस गोष्टी. मजा मारपाक परत परत दिल्लीसून राजकारणी गोयात येतात, 2-4 दीस रावतात आणि बरी मजा मारून वयतात. त्यांच्या या मजे खातीर आमचे राजकारणी त्यांचे ॲडव्हर्टिजमेंट करतात आणि कोटी मोडतात. हे आमचे राजकारणी त्यांचे ॲडव्हर्टिजमेंट करतात गोयात ते येतात म्हणून आणि कोटी कोटी मोडतात आणि लोकांक हांगा रस्ते ना. किती 40 लाखाचे लाडू खाल्ले म्हणून बिलां फाडटात करप्शन खंयच्या लेवलाचेर पावला ते पळया. मेले देवांक सुद्दां भियाना, कितें करप्शन लाडवांचेर पावले. कितें आयज परिस्थिती अशी हा, आमी वगी रावले म्हणून हे आयज ही करप्शनां करपाक पावले जागो जागो गोंयकारां नाल्यार गोंय सोपून उडयतले. देव बरें करूं.